ते सरकार प्रयोग करून बघते की याचे रिॲक्शन किती येतात. त्यांना विशिष्ट आपल्या विचाराच्या लोकांचा भरणा या सगळ्या सरकारी जागेमध्ये सरकारी पदावर करायचा आहे. सर्वप्रथम तर या जी आर काढल्यानंतर मीच तरुणांना आवाहन केलं होतं महाराष्ट्रात, आणि हा जी आर किती घातक आहेत या विशेष रूपानं जे पुरं दिवस रात्र करून त्यांचे मायबाप कष्ट काढून पोरांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करतात, सहा सहा वर्ष त्याचं आयुष्य त्याच्यामध्ये घासाघीस करून जातो, आणि हा जी आर मात्र या सर्वांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे, आणि त्यामुळे या जी आरची होळी करा, हा जी आर रद्द करा अशी मागणी मी सर्वप्रथम केलेली आहे. आता विषय असा आहे की हे महाराष्ट्रात हा विषय घेऊन तरुण रस्त्यावर आल्याशिवाय मला वाटतं की सरकार झुकणार नाही, कारण आम्ही करतोच आहोत प्रयत्न, आमची शक्ती आम्ही पूर्णपणाला लावतोय, पण तरुणाई उद्ध्वस्त करणारा रिझर्वेशन संपवणारा जवळपास 5,14,000 जागा या माध्यमातून 5 वर्षात भरले जाणार आहे. आता काल परवा तहसीलदारांचं जाहिरात काढली तहसीलदार पदाची, पण ते आम्ही विरोध केल्यानंतर आज मात्र महसूल मंत्र्यांनी ती रद्द केली. म्हणजे अशा एकत्रित लढाईनं हे सगळे विषय सुटू शकतील हे सरकार प्रयोग करून बघते आहे की याचे रिॲक्शन किती येतात. त्यांना विशिष्ट आपल्या विचाराच्या लोकांचा भरणा या सगळ्या सरकारी जागेमध्ये सरकारी पदावर करायचा आहे, कारण त्यांनी विदाऊट युपीएससी सचिव नेमणं सुरू केलं. हे महाराष्ट्राच्या आपल्या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मोदी साहेबांनी केलं, यापूर्वी कधी झालेलं नव्हतं. ठीक आहे, डिपार्टमेंटचा माणूस प्रमोशन मिळून तो सिनियर झाला की त्याला आयएएसचा आयपीएस मिळत होतं, परंतु डायरेक्ट ओएसडी उचलायचा, आपला घरचा काम करणारा माणूस उचलायचा, त्याला उचलून तिथे पदार्थ बसवायचा, हे हळूहळू जे चाललेलं आहे ते संपूर्ण देश काबीज करण्यासाठी स्वतःच्या मर्जीतील माणसं नियुक्त करायचं काम सुरू झालेलं आहे. मी हा जे आर रद्द होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, आम्ही सगळ्यांनाही आवाहन करतोय, आणि या जे आर मी हाऊसमध्ये सुद्धा अधिवेशनातही करू बाहेरही करू, पण हा जे आर रद्द शासनाला करावंच लागेल या ताकदीनं आम्ही उतरू. मुख्यमंत्री, त्याला आमचा प्रश्न आहे ओबीसीसाठी काय केलं, जातने या जनगणना केली, त्याचं उत्तर द्या तुम्ही. महिलांसाठी ओबीसीचं आरक्षण पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये जे बिल आणलं त्यामध्ये महिलांसाठी रिझर्व जागा केल्या, त्याचं उत्तर द्या. ओबीसीसाठी हॉस्टेल उभं करतो म्हणलं त्याचं उत्तर द्या. शिष्यवृत्तीसाठी 100 पोरांना पाठवायचा जीवन झाला होता आम्ही काढला होता, त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याचं उत्तर द्या. तुम्ही महाज्योतीला लोकसंख्येप्रमाणे निधी देण्याचं मान्य केलं होतं, त्याचं उत्तर द्या. ओबीसीसाठी स्वतंत्र घरकुल योजना सावित्रीबाई फुले कॅबिनेटमध्ये मी निर्णय घेऊन मंजूर केलं होतं, त्याची अंमलबजावणी होत नाही, आम्ही 500 कोटी रुपये त्यावेळेस तरतूद केली होती, ते मिळत नाहीत ओबीसींना, त्याचं उत्तर द्या. ओबीसीसाठी केलं काय, मंत्रालयामध्ये 12.5% 27% असून 12.5% ओबीसी आहे, केंद्रामध्ये ओबीसी नगण्य आहेत हे राहुलजीने सांगितलं, 90 सचिवांपैकी 3 ओबीसी आहेत, याचं हे काहीच केलं नाही 9 वर्षात. आणि ओबीसीची यात्रा नव्हे ही, ओबीसी जनजागरण यात्रा नव्हे किंवा ओबीसीच्या हक्कासाठी यात्रा नव्हे, तर ही ओबीसीचा निवडणुकीसाठी वापर करण्यासाठी फसवणूक यात्रा आहे, ही ओबीसीची फसवणूक यात्रा आहे. आणि ही यात्रा जर ओबीसीच्या लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर ही यात्रा करून दिलं पाहिजे अशी त्यांना आमचं आव्हान आहे.